आणि आता बातमी आहे मराठवाड्याला हादरा देणारी. 21 मार्च रोजी सकाळी 6:08:30 4.5 रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये असलेल्या कुरुंदा आणि दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या भागामध्ये भूकंपाचे केंद्र असल्याचं दिसून आलं. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. जोरदार हादरा देणाऱ्या भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आले आहेत. जोरदार भूकंपाच्या एका हादऱ्यानंतर लागोपाठ दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर 11 मिनिटांनी म्हणजेच सकाळी 6:19 आणि 5 सेकंदांनी आला. हा धक्का 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली आहे. मात्र या भूकंपाचे केंद्र 3 किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा आणि दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागामध्ये असल्याचं दिसून आलं. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील 1993 भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा हादरा होता. यावेळी हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर बाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी माहिती घेतली असता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला काळजी करण्याची गरज नाही, सर्व यंत्रणा सुरळीत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू छत्रपती संभाजीनगर नव्हता, त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. तर छत्रपती संभाजीनगरचे श्रीनिवास औंधकर संचालक MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी भूकंपाच्या धक्क्याबद्दल माहिती देताना सांगितले की छत्रपती संभाजीनगर शहराला काळजी करण्याची आवश्यकता नाही. अनवर अलमनूर जाफर MCN News छत्रपती संभाजीनगर.